आदरणीय सुधाकर जी संघाला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अपने केंद्रीय मंत्री अखिल साहेब आदरणीय अपने राज्याच्या माजी मंत्री चंद्रकांत पाटील आदरणीय भैया लोकसभा मी लातूर लोकसभेतून सुधाकर सरंजरे निवडणूक लढवत आहे तरी लोहार आणि लोहारा लोहार आणि कंधार वासियांना अशी विनंती करतो की त्यांनी मला मतदान स्वरूपी आशीर्वाद द्यावा एवढी नम्र विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आता सुधाकरराव संघाराने आपल्याला आवाहन केलंय मतदान करण्यासाठी. यानंतर थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय डॉक्टर माधवजी किनाकर साहेबांना विनंती करतो. त्यांनी या ठिकाणी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करा. लातूर, नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये होणाऱ्या पंतप्रधान महोदयांच्या बैठकीच्या निमित्तानं या मंचावरती विराजमान असलेले देशाचे केंद्रीय राज्यमंत्री सन्माननीय श्री रामदास आठवले, देशाच्या माजी ग्राम विकास मंत्री सन्माननीय श्रीकांताजी पाटील, महाराष्ट्राचे मंत्री महोदय श्री नवींद्रकरजी आणि सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित नांदेड आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून आलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या 18 तारखेला संपूर्ण नांदेड जिल्ह्यात नांदेड आणि आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये देखील आपण मतदानाच्या स्वरूपामध्ये जाणार आहात. देशाच्या निवडणूक आयोगानं मागच्या 10 तारखेला देशामध्ये जवळपास 7 फेजेसमध्ये निवडणुका जाहीर झाल्या. महाराष्ट्रामध्ये 4 टप्प्यामध्ये निवडणुका पार पाडल्या जाणार आहेत आणि संपूर्ण देशाची जनता ही त्या ठिकाणी 7 टप्प्यामध्ये देशाच्या 17व्या लोकसभेला मतदान करणार आहे आणि देशाचा कारभार पुढच्या 5 वर्षाच्यासाठी कुठल्या पक्षाच्या कुठल्या नेतृत्वाच्या हातामध्ये देण्याच्या संदर्भातला निर्णय आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून आज गेले अनेक दिवस बघितलं असेल की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा धंदाबाद संपूर्ण देशामध्ये आपण त्या ठिकाणी करताना फिरताना बघतोय. भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं लोकांचा समर्थन मागण्याच्या साठी म्हणून जागोजागी सभा होत आहेत आणि आजच्या गुढीपाडव्याच्या दिनाच्या निमित्तानं नांदेड शहरामध्ये ते आपल्या सगळ्यांच्या भेटीला आणि आपल्याला आवाहन करण्यासाठी या देशाची सूत्र भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या हातामध्ये देण्याच्या साठी म्हणून आपल्याला विनंती करण्यासाठी काही क्षणामध्ये ज्या सभागृह यावरती या स्टेजवरती अवतीर्ण होणार आहे. मित्रांनो, एक महत्वपूर्ण निर्णय आपण या लोकशाहीच्या निमित्तानं मतदानाच्या निमित्तानं 18 तारखेला घेणार आहात. गेल्या 4-4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदींचा कारभार आपण या देशामध्ये बघितला. 2014च्या सुमारास जवळपास 30 वर्षाच्या कालखंडानंतर एकाच पक्षाच्या आणि एकाच नेतृत्वाच्या हातामध्ये आपण या देशाची सूत्र त्या ठिकाणी त्यांच्या रूपाने दिली आणि जवळपास 4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये नवतोल भविष्याची अशा प्रकारचा त्या ठिकाणी विकासाच्या संदर्भातले अनेक महत्वपूर्ण निर्णय मोदींच्या सरकारने त्या ठिकाणी घेतले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जवळपास 47 नवनवीन योजनांचा त्या ठिकाणी सगळ्यांच्या समक्ष त्या ठिकाणी सुरू झाल्या. त्यामध्ये जनधन झाकी योजना असेल, पंतप्रधान विमा योजना असेल किंवा आपत्तीच्या संदर्भामध्ये संकट आल्याच्या संदर्भातली विमा असेल, मदत असेल किंवा शेतीच्या संदर्भामध्ये काय गोष्टी असतील, सिंचनाच्या संदर्भातले निर्णय असतील, रेल्वे विकासाच्या संदर्भातले, रस्ते विकासाच्या संदर्भातले, बंदर विकासाच्या संदर्भातले, जलवाहतुकीच्या संदर्भातले काय महत्वपूर्ण निर्णय असतील, देशाच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये आपलं आंतरराष्ट्रीय धोरण स्वीकारण्याच्या संदर्भातले निर्णय असतील, जीवनातलं असं कुठलंही असं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्राला स्पर्श करून जाणारा निर्णय
आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी त्या ठिकाणी घेतलेला नाही आणि म्हणून आपल्याला 4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये देशातच नव्हे तर देशाच्या बाहेर आपल्या देशाची मान त्या ठिकाणी सर्वार्थाने उंच करणारा सर्वार्थाने नेता आता पुन्हा एकदा तुमच्या समोर या ठिकाणी येत आहे आणि विनंती करणार आहे की या देशाची सूत्र पुन्हा एकदा 5 वर्षा या देशाला अजूनही जास्त उंचीवर नेण्याच्यासाठी म्हणून आपल्याकडून मदतीची अपेक्षा त्या ठिकाणी करणार आहे. मित्र हो, महाराष्ट्रामध्ये देखील देवेंद्र फडणवीसांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. त्यांनी अनेक विविध अशा प्रकारचे निर्णय घेतले. शेतकऱ्याच्या शेती विकासाच्या संदर्भामध्ये, जलसिंचनाच्या संदर्भामध्ये, शेतकऱ्याला त्या ठिकाणी आपत्तीच्या कालावधीमध्ये मदत देण्याच्या संदर्भामध्ये किंवा शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये असे अनेक विविध निर्णय सर्वसामान्य माणसाला पुढाकार त्या ठिकाणी मदत करणारे अशा प्रकारचे निर्णय घेतले आणि आपल्या समक्ष गेल्या 4.5-5 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य असो का देश असो या पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेऊन तुमच्या जीवनामध्ये स्वतःला स्वावलंबी पर्याय उभं टाकण्याच्या संदर्भातले निर्णय घेतले गेलेले आहेत आणि म्हणून आपल्याला एक नम्रतापूर्वक विनंती करायची आहे की या देशाच्या संसदेमध्ये आपल्या नांदेड जिल्ह्याच्या थांबलेल्या सर्वांगीण विकासाच्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर असतील किंवा नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपलं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाठिंबा या निमित्तानं आपल्याकडून अपेक्षित करतो आणि आपल्याला थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराज. या बाजूला जे थांबले कृपया खाली बसून घ्या.